इकडे नांदेड जिल्ह्यामधल्या सीमावर्ती भागातील नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार आहे. देगलूर तालुक्यामधील जागतिक वारसा असणारे ऐतिहासिक हॉटेल बिलोली, धर्माबाद, उमरी ते संगमपर्यंत संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. देगलूरमधील हॉटेलमधून सकाळी 9 वाजता संवाद यात्रा निघणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कृती समितीकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. आणि या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके सध्या आपल्या सोबत आहेत. धनंजय, ही संवाद यात्रा नेमकी कशी निघणार आहे, काय मागण्या आहेत या लोकांच्या? नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र याचा सीमावर्ती भाग असणाऱ्या देगलूर तालुक्यातील हॉटेल या ठिकाणाहून सीमावर्ती भागातील नागरिकांची संवाद यात्रा आज सकाळी 9 वाजता ऐतिहासिक अशा चालुक्यकालीन हेमाडपंथी मंदिर असणाऱ्या हॉटेल या ठिकाणाहून मार्गक्रमण करणार आहे. हॉटेल देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी व संगम असा जवळपास 100 किमी अंतराचा पायी प्रवास करत ही यात्रा संगम या ठिकाणी 10 डिसेंबर रोजी पोहोचणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न या कृती समितीकडून या संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हॉटेल या ठिकाणीहून पायी मार्गक्रमण करत जवळपास 150 खेड्यांमधून सीमावर्ती भागातील असलेल्या खेड्यांमधून ही यात्रा पुढं मार्गक्रमण करेल. दरम्यान सीमावर्ती भागातील नागरिकांशी संवाद साधत त्या ठिकाणचे प्रश्न अडचणी ऐकून घेत ही संवाद यात्रा व या संवाद यात्रेतील कृती समितीतील समन्वयक या ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधत जवळपास 100 किमीचं अंतर पायी चालत ही यात्रा संगम या ठिकाणी जाईल व त्या ठिकाणी 10 डिसेंबर रोजी या यात्रेचं समापन होईल. म्हणजे धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.